मुंबईमधून फरारहून परदेशात आश्रय घेणारा ड्रग माफिया डोला सलीमच्या विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून डोला सलीमची गुन्हेगारी विश्वात ओळख आहे. परदेशात राहून भारतात ड्रग्जचा अवैधरित्या पुरवठा करण्याचा व्यवसाय तो करतो. मुंबई पोलिसांनी त्याचा हजारो कोटींचा माल आत्तापर्यंत जप्त केला आहे. अखेर इंटरपोलनंही डोला सलीम विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.